माननीय नितीनजींच्या नेतृत्वामध्ये इतके वेगवेगळे प्रोजेक्ट या नागपूर शहरामध्ये आपण करतो. आज सकाळीच नितीनजींच्या सोबत आम्ही आपल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी एक अतिशय आधुनिक अशा प्रकारचं अॅग्रो कन्व्हेन्शन सेंटर त्या संदर्भातली आज बैठक झाली. त्याला आपण बजेटमध्ये पैसे दिले आहेत आणि मला असं वाटतं की देशामध्ये प्रगती मैदानानंतर सर्वात चांगलं अॅग्रो कन्व्हेन्शन सेंटर किंवा कन्व्हेन्शन सेंटर हे आता नागपूरमध्ये आपण त्या ठिकाणी तयार करतो आहोत. आणि कन्व्हेन्शन सेंटरमुळे सेंट्रल इंडियाचं कन्व्हेन्शन कॅपिटल हे नागपूर व्हावं अशा प्रकारचा उद्देश हा त्याच्या पाठीशी आहे. आज नितीनजींसोबत अंबोराला देखील एक अतिशय चांगला त्या ठिकाणी टुरिझमचा प्रोजेक्ट जी संकल्पना नितीनजींनी तयार केली आहे आणि आज आपल्या पर्यटन विभागाच्या वतीनं आपण भंडारा जिल्हा नागपूर जिल्हा मिळून 300 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च करून एक अतिशय चांगला अशा प्रकारचा टुरिझमचा प्रोजेक्ट की त्या ठिकाणी हाऊसबोट देखील असतील, त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या टुरिझम फॅसिलिटीज असतील, एक प्रकारे आकर्षणाचं केंद्र असेल. कारण अंबोरा आपल्याला माहिती आहे की एक अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं ठिकाण आहे. त्याही संदर्भात आज काही निर्णय आपण केले आहेत. आपल्या मल्टी मॉडेल हबच्या संदर्भातले निर्णय आपण केले आहेत. नागपूरला लॉजिस्टिक हब करण्याच्या संदर्भात 1000 एकरावर देशातलं अत्याधुनिक अशा प्रकारचं लॉजिस्टिक हब की ज्यातनं नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार तयार होतील आणि मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांच्या हाताला काम मिळेल आणि देशाचं लॉजिस्टिक्स हे नागपूरवरनं ऑपरेट करण्याच्या संदर्भात आपण आज बजेटमध्ये घोषणा केली होती. त्याही संदर्भातला निर्णय आज आपण त्याची जागा वगैरे निश्चित करण्याच्या संदर्भात बऱ्याचशा आज गोष्टी माननीय नितीनजींसोबतच्या बैठकीत आपण ठरवल्यात. मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपलं नवीन सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा नागपूरच्या विकासाला चालना मिळाली आहे. नितीनजींनी नागपूरचा विकास कधी हळू होऊच दिला नाही, पण त्याला जे दुसरं इंजिन आपल्या सरकारचं होतं महाराष्ट्राचं, ते इंजिन जरा 2.5 वर्ष धक्के खात होतं आणि बंद पडलं होतं, पण आता ते इंजिन गेल्या 9 महिन्यापासून तुमच्या आशीर्वादाने अत्यंत वेगाने सुरू आहे. आणि काल सर्वोच्च न्यायालयाने देखील सांगितलं की हे लिजिटिमेट इंजिन आहे, त्यामुळे या इंजिनला आता बंद करण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे हे इंजिन आता वेगानं नागपूरच्या विकासाचं कार्य असंच करत राहील. आपलं मेयो असेल, मेडिकल असेल, जवळजवळ 400 कोटी रुपयाची कामं आपण त्या ठिकाणी करतो आणि अत्यंत आधुनिक अशा प्रकारची ही दोन्ही आपली मेडिकल कॉलेजेस ही आपण तयार करतो आहोत, जेणेकरून सेंट्रल इंडियातल्या लोकांना आणि विशेषतः विदर्भातल्या लोकांना सगळ्या प्रकारच्या उपचार पद्धती या दोन्ही ठिकाणी उपलब्ध व्हाव्या हा देखील आपला प्रयत्न आहे. आणि यासोबत मोठ्या प्रमाणात कॉन्क्रीट रोडचं काम असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची कामं जी आपण हातामध्ये घेतली आहेत, यामुळे नागपूर शहर आता परवाच माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जी काही महाराष्ट्रातली सुंदर शहर आहे याची एक कॉन्टेस्ट झाली आणि मला अतिशय आनंद वाटतो की त्याच्यामध्ये माननीय गडकरी साहेब आपल्या आशीर्वादानं पहिला क्रमांक नागपूरचा लागला आणि त्याच्यामुळे नागपूर एक अत्यंत चांगलं शहर होतं. काम अजून खूप करायचं आहे, पण निश्चितपणे मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये हे अत्याधुनिक अशा प्रकारचं जे शहर आहे हे शहर लोकांच्या सुखनातलं शहर आपण तयार करू.